गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। लास्ट लेक्चर ला होता इंग्लिशचा पार्ट बघत होतो। कडा इंग्लिशचा पार्ट बघत असताना आपण सुरुवातीला सेवन फंडामेंटल क्वांटिटी जे आहे, तर सेवन फंडामेंटल क्वांटिटी आपण डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे। तर तो कशा पद्धतीने लिहिलेला आहे बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला तिथे दिलेले आहेत सेवन फंडामेंटल क्वांटिटी। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टेबल दिसतंय स्क्रीनवरती सर्वांना। यस सर। आवाज जरा हळू येतोय। वर्ड दिसतोय। हो हो सर। त्याच्यामध्ये काय सेवन फंडामेंटल क्वांटिटी आहे। सेवन फंडामेंटल क्वांटिटी एल मास एम। आवाज कमी आले सर। आवाज कमी येतोय। यस सर। लेंथ साठी एल हा सिंबल वापरलेला आहे, मास साठी एम डायमेन्शन फॉर्म्युला आहे, टाइम साठी टाइम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टी असा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, टेम्परेचर साठी के, करंट साठी एम्पियर मधला ए वापरलेला आहे, अमाऊंट ऑफ सब्सटन्स साठी एन हा त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे, ड्युरेशन इंटेन्सिटी जे हा त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे। तर आपल्याला जो मोस्ट इम्पॉर्टंट डायमेन्शन फॉर्म्युला आहे, तर लेंथ मास टाइम या तीन जर फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला जर माहिती असेल नाही ओके। त्याच्यानंतर आपण फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन बघितली आहे। काय सांगते फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन? द पॉवर ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज इन डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड द डायमेन्शन ऑफ दैट। आवाज कमी येतोय सर। द पॉवर ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी इन डिराइव्ड सर। आवाज कमी येतोय सर। आवाज कमी आले सर। आता येतोय का? हो सर। हो सर। हो सर। जे काय डायमेन्शन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्या डायमेन्शन ऑफ फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार। ते डायमेन्शन डायमेन्शन म्हणजे काय सांगितलं? द पॉवर ऑफ द बेस क्वांटिटी। ज्या काय बेस क्वांटिटी आहे, त्या बेस क्वांटिटीची जी काय पॉवर येते, तर त्या पॉवरला काय म्हटलं जातं? डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम। तर ह्याचा डायमेन्शन फॉर्म्युला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट आहे तर डेन्सिटी सिम्बॉल दिलेला आहे डी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम। बोर्ड ऑफ लीगल दिसते सर्वांना? हो सर। हो सर। यस सर। आवाज कमी आले सर। काय लिहिले सांगा बाबा, बोर्ड वर काय लिहिले? दिस इज नॉट सर। डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम। ओके। डेन्सिटी इज इक्वल टू काय केलेला आहे फॉर्म्युला? मास अपॉन व्हॉल्यूम। आता आपल्याला काय करायचं आहे? डायमेन्शन फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा। डायमेन्शन फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला अगोदर मासचा डायमेन्शन फॉर्म्युला, तर आवाज येत नाही, एन झिरो एम वन पी झिरो डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ मास काय आहे? एन झिरो एम वन पी झिरो। आणि व्हॉल्यूमचा डायमेन्शन फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे। आवाज येत नाही सर। मास झिरो आणि डी एल क्यू एम झिरो सर। आवाज येत नाही। आवाज येत नाही नाही सर। तर काय करायचं? जर सिम्प्लिफिकेशन केलं, तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर काय येतं बघा।
माइक बंद झाले. आता आवाज येतोय का? हो सर. ओके. सर्वांना येतोय ना आवाज? हो सर. येस सर. काय लिहिलेलं आहे बघा, डेन्सिटीचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला लिहिलेला आहे. डेन्सिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला काय सांगितलेला आहे? डी फॉर्म्युला काय डेन्सिटीचा? डी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, एल झिरो एम वन टी झिरो. त्यानंतर व्हॉल्यूमचा डायमेन्शन फॉर्म्युला लिहिलेला आहे, लेंथचा क्यूब, एम झिरो आणि टी झिरो. आता डिनॉमिनेटर आहे तोच काय करायचा आपल्याला, न्युमरेटर मध्ये घ्यायचा. म्हणजे काय येणार न्युमरेटर मध्ये, तर ऍज इट इज एल झिरो एम वन टी झिरो. आता तुम्हाला मॅथ्स मध्ये एक रूल झालेला आहे. काय रूल आहे? ए वन अपॉन ए रेश टू एन इज इक्वल टू ए रेश टू मायनस एन. बरोबर, मॅथ्स मध्ये एक रूल झालेला आहे, वन अपॉन ए रेश टू एन इज इक्वल टू ए रेश टू मायनस एन. मग हाच रूल आपण काय केलेला आहे, ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. कशासाठी यूज करायचा आहे? ह्या ठिकाणी जी लेंथची पॉवर प्लस आहे, तर ती लेंथची पॉवर न्युमरेटर मध्ये आल्यानंतर काय होणार? लेंथ मायनस थ्री एम झिरो टी झिरो. ओके. त्यानंतर नेक्स्ट लाईन ला काय करणार आहोत आपण? मॅथ्स मधला दुसरा रूल युज करणार आहे, ए रेश टू एम इन टू ए रेश टू एन इज इक्वल टू ए रेश टू काय येणार हो? ए रेश टू एम इन टू ए रेश टू एन इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल? ए रेश टू एम इन टू एन ए रेश टू एम इन टू एन एम इन टू एन. कोण सांगते फॉर्म्युला? ए रेश टू एम मायनस एन. एम मायनस एन काय सांगितलं पहिल्या फॉर्म्युला? ए रेश टू एम इन टू एन. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला सांगितलं ए रेश टू एम मायनस एन. कोण सांगते करेक्ट फॉर्म्युला? लेंगरे. m-3. मी काय विचारलाय? ए रेश टू एम इन टू ए रेश टू एन इज इक्वल टू ए रेश टू काय फॉर्म्युला येईल? ए रेश टू एम एन एम एन ए रेश टू एम प्लस एन. आता हा तुम्हाला मॅथ्स मध्ये फॉर्म्युला झाला आहे, पॉवरचे जे काही रूल्स आहे, तर त्या पॉवरच्या रूल्स मध्ये हा फॉर्म्युला जायला. काय रूल्स सांगतोय? पाया समान बेस इक्वल ऍडिशन ऑफ पॉवर, पाया समान घातांकाची बेरीज. म्हणजे इथे काय, बेस जो आहे तर तो बेस काय दोन्हीचा सेम आहे, आणि काय करणार, बेस जर सेम असेल तर त्यावेळेस काय करायचं, ऍडिशन ऑफ पॉवर, पॉवरची काय करणार, ऍडिशन करणार. म्हणजे काय येणार आहे फॉर्म्युला तुमचा, एल झिरो मायनस थ्री एम एम वाल्या टर्म बघा, या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी काय आहे, त्याची पॉवर काय, वन प्लस झिरो. त्यानंतर टी झिरो प्लस झिरो, म्हणजे लास्ट फॉर्म्युला काय येते तुमचा, एल मायनस थ्री एम वन टी झिरो. हा काय झाला, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी समजलं सर्वांना? कशा पद्धतीने डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करायचा? यस सर. हा, आता ह्या पद्धतीने तुम्ही एक फॉर्म्युला तयार करायचा आहे, तर व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करायचा आहे. मी व्हाईट बोर्ड प्रेझेंट करतो, त्या व्हाईट बोर्ड वर सॉल्व्ह करा.
सर्वांना पेन दिसतोय त्या ठिकाणी काय करायचं वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. कोण सॉल्व करतंय? साहिल भगवान. साहिल भगवान करताय का सॉल्व वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला? एक एक्झाम्पल तुम्हाला बोर्ड वरती दिलेलं आहे त्या पद्धतीने सॉल्व करायचं. सर मी करू का? हा करा. व्हॉल्यूम नाही, फेलॉसिटी आहे. फेलॉसिटी नॉट अ व्हॉल्यूम, फेलॉसिटीचा फी आहे. सौरभ भोसले कराय सॉल्व. काय वेलोसिटी म्हणजे? डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटीचा काय नल डायमेन्शन फॉर्म्युला? वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. काय असतं डिस्टन्स? म्हणजे लेंथ अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे काय आहे? लेंथ. म्हणजे डायमेन्शन फॉर्म्युला काय येणार ह्या ठिकाणी? पी इज इक्वल टू एल वन एम झिरो टी मायनस ओ अपॉन टाइमचा एल झिरो एम झिरो टी मायनस वन. म्हणजे आपण मॅथ्स मध्ये जे काही रूल्स आहेत त्या ठिकाणी युज करणार आणि काय येणार सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर वेलोसिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला एल वन एम झिरो टी मायनस वन. एल वन एम झिरो टी मायनस वन म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तर तो वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय करणार याच्यामध्ये इथं पुट आउट करणार. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय करणार वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सर्वांना समजलं वेलोसिटीचा कशा पद्धतीने डायमेन्शन फॉर्म्युला तयार करायचा सॉल्व करायचा? येस सर. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सेलरेशन इज इक्वल टू एक्सेलरेशनचा फॉर्म्युला कोण सांगतोय? वेलोसिटी अपॉन टाइम. Velocity upon time. Acceleration is equal to velocity upon time. Okay? आता आपल्याला काय करायचं आहे एक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे काय येणार एल वन एम झिरो टी मायनस वन टी मायनस टाइमचा जो डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे एल झिरो एम झिरो टी मायनस वन. एल झिरो एम झिरो टी रेस टू मायनस वन म्हणजे काय येणार आहे हे जर सॉल्व्ह केलं सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे फॉर्म्युला हा कोण सांगतोय? एल वन टी टू एल वन
m zero t two minus two t minus two. ओके हा डायमेन्शन फॉर्म्युला कोणाचा झाला? एक्सेलरेशन. ओके नेक्स्ट आहे फिजिकल क्वांटिटी. मोमेंटम p इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. कोण सॉल्व करते का हे? व्हाइट बोर्ड प्रेझेंट करून सॉल्व करते का कोण? मासचा डायमेन्शन फॉर्म्युला माहित आहे, वेलोसिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला माहित आहे, सॉल्व करताय का? मुळे अथर्व मुळे अथर्व मुळे आवाज येतोय का? जे विद्यार्थी रिस्पॉन्स देणार नाही त्यांची अब्सेंटी लावली जाईल. तुम्हाला रोल नंबर दिलेत का सर्वांना? नाही सर. नाही. कोण सॉल्व करतय? पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. प्रत्येक डायमेन्शन फॉर्म्युला मी सॉल्व करून द्यायचा का मग? काय येतंय? मास पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. काय दिलेलं आहे? मास दिलेला आहे. काय येणार मासचा डायमेन्शन फॉर्म्युला सांगा बघू. मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा. M1 म्हणजे एल झिरो एम वन टी झिरो. आणि वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला बोलत चला. एल वन एम झिरो टी मायनस वन. आता हे जर सिम्प्लिफिकेशन केलं तर मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला तयार होतोय. तो काय येतोय? बोर्ड दिसत नाही. एम वन काय झालं? बोर्ड दिसत नाही. दिसत नाही? आतापर्यंत दिसत होत, आता दिसायला बंद झाला. ब्लर दिसतोय. ब्लर साहिल भगवान क्वेश्चन विचारल्यावर तुम्हाला बोलता येत नाही आणि ब्लर दिसतंय ते कसं काय लगेच सांगताय तुम्ही? क्वेश्चन जर विचारला तर सर म्हणताय काय दिसत नाही, ऐकू येत नाही आणि लगेच काय दिसत नाही ते लगेच काय सांगायला लागला तुम्ही? काय एल वन एम वन टी रेस टू मायनस वन म्हणजे हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा झाला? मोमेंटमचा. डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा झालेला आहे? मोमेंटमचा. एल वन एम वन टी रेस टू मायनस वन. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला? डायमेन्शनल फॉर्म्युले जे आहेत ते डायमेन्शनल फॉर्म्युले काय करायचे? सॉल्व करायचे आहे. ओके तर ह्याच्यामध्ये काय अडचण आहे? असे नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी आहेत. अशा काय आहेत? नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी आहेत. तर बघा इथं डेन्सिटीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर इथं या ठिकाणी फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे बघा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. त्या ठिकाणी मासचा डायमेन्शन फॉर्म्युला लिहिलेला आहे एम वन. एक्सेलरेशनचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे एल इंटू एल वन टी रेस टू मायनस टू. आता इथं जो हे दिला एरो दिलेला आहे तर त्याचा अर्थ काय असतो? त्याची जी काय पॉवर आहे तर ती पॉवर मायनस टू असते. त्याच्यावर डायमेन्शन फॉर्म्युला काय येतोय बघा? एम वन एल वन टी रेस टू मायनस टू. फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला काय येतोय? एम वन एल वन टी रेस टू मायनस टू. ओके म्हणजे कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी एक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला दिलेला आहे. काय दिलेला आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू
मास इनटू एक्सेलरेशन म्हणजे काय मासचा डायमेंशन फॉर्म्युला माहिती आहे एल झिरो एम वन टी झिरो आणि एक्सेलरेशनचा डायमेंशन फॉर्म्युला आहे एल वन एम झिरो टी मायनस टू. हे जर सिम्प्लिफिकेशन केलं पॉवरचे रोल यूज करून तर सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर येतं त्याचा एल वन एम वन टी रेश टू मायनस टू. एल वन एम वन टी रेश टू मायनस टू त्या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म्युला आलेला आहे. तो कसा लिहिलेला आहे बघा स्क्रीनवरती लिहिलेला आहे. तो कसा लिहिला आहे एल एम टी त्याची पॉवर मायनस टू या पद्धतीने लिहिलेला आहे. म्हणजे काय असतं असा जो सिम्बॉल असतो तो सिम्बॉल कशासाठी वापरला जातो तर पॉवरसाठी वापरला जातो. म्हणजे काय लिहिलेलं आहे तर त्याची पॉवर काहीच नाही. म्हणजे काय असणार त्याची पॉवर त्या ठिकाणी वन असेल. पॉवर एखादी पॉवर लिहिली जात नाही याचा अर्थ काय झाला त्याची पॉवर काय असते वन असते. किंवा इथं आता ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी काय लिहितात ते एम लिहित नाहीत. एम लिहित नाहीत म्हणजे त्या एमची पॉवर काय असणार आहे झिरो असणार आहे. म्हणजे मॅथ्स मध्ये रूल झालेल्या गणितामध्ये तुम्हाला कोणत्याही नंबरची जर पॉवर झिरो असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल ए रेश टू झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते वन असते. ए रेश टू झिरोची व्हॅल्यू काय असते वन असते. परंतु कोणत्याही नंबरची पॉवर लिहिली जात नाही म्हणजे त्याचा अर्थ काय असतो त्याची पॉवर काय असते मिनिमम वन असते. काहीच नसते म्हणजे पॉवर त्याची काय असते पॉवर वन असते. लक्षात ठेवा हा डायमेन्शन फॉर्म्युल्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणसाल या ठिकाणी काहीच लिहिलं नाही. त्याचं जर इक्वेशन मध्ये जर बघितलं एम रेश टू काय लिहिलेलं नाही एल एम एल टी रेश टू मायनस टू फक्त लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय त्यांची पॉवर जी आहे ती पॉवर काय आहे वन वन आहे. ओके त्यानंतर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. त्यानंतर नेक्स्ट इथं फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे स्क्रीनवरती वर्क दिलेली आहे. तर कोण सॉल्व करतंय का वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला? भोसले सौरभ वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. सांगा बघू फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला इंटू डिस्प्लेसमेंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला. भगवान साहिल सांगा फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला आताच आपण सॉल्व्ह केलेला आहे. एल झिरो एल झिरो एम वन एम वन टी झिरो टी झिरो हा कशाचा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला? तुम्ही जो डायमेन्शन फॉर्म्युला सांगितलेला आहे तर तो डायमेन्शन फॉर्म्युला कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा आहे? कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा तो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? फोर्स फोर्सचा. फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला आपण काय लिहिलेला होता या ठिकाणी एल वन एम वन टी रेस टू मायनस टू. आठवतंय का तुम्ही काय सांगितलं एल झिरो एम वन टी झिरो? म्हणजे काय येणार या ठिकाणी एल वन एम एम वन टी मायनस टू आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं लेंथ आहे. ओके त्या लेंथचा डायमेन्शन फॉर्म्युला काय येणार एल वन एम झिरो टी झिरो. एल वन एम झिरो टी झिरो म्हणजे हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय ते सांगा बघू एल टू एल टू एम वन टी मायनस टू. म्हणजे हा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तर हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा झाला वर्कचा. आता हे प्रत्येक डायमेन्शनल फॉर्म्युला का सॉल्व्ह करून देतो तर हे डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये विचारले जातात. मग तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी काय लागतं तुम्हाला आता वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती काढायचा असेल त्यासाठी तुम्हाला काय लागतो फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी काय माहिती पाहिजे मास इंटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशन साठी व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी साठी डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे अशा पद्धतीचे जे काय फॉर्म्युले आहेत तर हे फॉर्म्युले तुम्हाला काय पाहिजेत माहिती पाहिजे. तर तुम्ही
प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला इजिली कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे व्हेलॉसिटीचा जर माहिती असेल तर तुम्ही ऍक्सेलरेशनचं कॅल्क्युलेट करू शकता. ऍक्सेलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता. जर वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ओके, म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत तर हे फॉर्म्युले तुम्हाला काय पाहिजे सर, फॉर्म्युला समजून सांगा की सर काय झालं, फॉर्म्युला आणखी नाही समजून सांगा. कोणता फॉर्म्युला? ते व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. तेच व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी आपण डेफिनेशन काय सांगतो, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जे काय पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय येत असतं, तर जी काय तुमचं ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डिरेक्शन न मूव्ह होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं ऑब्जेक्ट आहे ए, हे ऑब्जेक्ट आहे, तर ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्ट कडे मूव्ह झालेला आहे. मग त्यासाठी काय असते, पर्टिक्युलर डिरेक्शन असते. मग ती पर्टिक्युलर डिरेक्शन कोणत्या टाईपची असेल, या टाईपची असेल, या टाईपची असेल, म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळा टाईप असणार. म्हणजे ह्या दोन्ही मधलं जे काय डिस्टन्स असेल, मग डिस्टन्स आपण त्याला का म्हणत नाही, तर डिस्टन्सची डेफिनेशन काय सांगतो आपण, टू पॉइंट मधलं ऍक्च्युअल डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. जे हे ए आणि बी पॉइंट दाखवलेले आहेत, तर त्या दोन पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. आता व्हेलॉसिटी मध्ये का डिस्प्लेसमेंट घेतलं जातं, तर व्हेलॉसिटी ही डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या डायरेक्शन ऑब्जेक्ट तुमचं मूव्ह झालेलं आहे, म्हणजे ए ठिकाणून बी ठिकाणी जे काय ऑब्जेक्ट मूव्ह झालेला आहे, त्याच्यावर आपण काय कॅल्क्युलेट करतो, त्याची डिस्प्लेसमेंट विथ पर्टिक्युलर डिरेक्शन, कोणती तरी एक पर्टिक्युलर दिशा आहे त्याला, त्यानुसार काय होतं, ते जे ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट काय होतं, मूव्ह होतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट. म्हणून काय दिलेला आहे फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याच्यानंतर काय आहे, ऍक्सेलरेशन आहे. मग ऍक्सेलरेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे, व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. मग त्यासाठी काय असते, तर दोन टाईपची व्हेलॉसिटी असते, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही ऍक्सेलरेट करता, मी जर बाईक चालवत असाल तर तुम्ही काय करता, ऍक्सेलरेट करता. ज्याचे काय बाईक म्हणजे काय ऍक्सेलरेट आहे, तर ते ऍक्सेलरेट काय करता, प्रेस करता. म्हणजे काय होतं, त्या बाईकचं स्पीड जी आहे, व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते, स्पीड वाढतं. कशावर वाढतं, तर त्याचं इनिशियल स्पीड काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल 20 किलोमीटर असेल पर सेकंड, 20 किलोमीटर पर सेकंड. आणि ज्यावेळेस तुम्ही ऍक्सिलरेट करता बॉडी, स्प्रेस करता, तर त्यावेळेस त्याचं स्पीड काय झालेलं असतं, 40 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे हा जो काय डिफरन्स येतो, तो डिफरन्स आपण कशामध्ये घेतोय, तर ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी, चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मधला जो काय चेंज असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ह्या वेळेचा टाइम आणि ह्या वेळेचा टाइम, दोघांमधला टाइमचा आपण डिफरन्स घेतो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला किती ऍक्सिलरेट झालेली आहे बॉडी, म्हणजे कशावर सांगतो आपण, ते स्पीड त्याचं इन्क्रीज झाल्यानंतर त्याचं काय सांगतो आपण, किती बॉडी ऍक्सिलरेट झालेली आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, ऍक्सिलरेशन. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला सांगितलेला आहे फोर्स. फोर्स म्हणजे काय सांगितलं, मास इंटू ऍक्सिलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. फोर्स डिपेंड्स ऑन द ऍक्सिलरेशन. काय चेंज होणार आहे, आता एक ऑब्जेक्ट घेतलं, हे ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचा आपल्याला फोर्स अप्लाय करायचा. मग फोर्स अप्लाय करण्यासाठी त्याचं जे काय मास आहे, तर ते मास काय चेंज होणार आहे का, फॉर एक्झाम्पल आपण त्याला फर्स्ट 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल याचं 10 किलोग्रॅम एवढं मास आहे, 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला, म्हणजे याचं चेंज काय होणार आहे, ऍक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. 15 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, चेंज काय, मोर मास काय चेंज होणार आहे का, 10 किलोग्रॅम मास सेम असणार. म्हणजे काय सांगतो आपण ह्याच्यामध्ये, हा मास जो आहे तर हा मास काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हा मास जो दिलेला आहे तर तो मास काय असणार आहे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार. फक्त चेंज काय होतं फोर्स मध्ये, हा जो ऍक्सेलरेशन आहे तर तो ऍक्सेलरेशन फक्त काय होतोय, चेंज होतं. त्यानंतर फॉर्म्युला दिलेला आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही 15 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करत होता, तर 15 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर हे जे ऑब्जेक्ट होतं, तर हे ऑब्जेक्ट काय झालं,
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. मग ते जे मूव्ह होतंय, ते मूव्ह होत असतं त्याला आपण काय म्हणतो, वर्क इज डन. त्याला आपण काय म्हणू शकतो, वर्क इज डन. म्हणजे काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही ह्या डिरेक्शन फोर्स अप्लाय केलेला आहे, बरोबर. मग ज्या डिरेक्शन फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डिरेक्शन ती बॉडी काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजे ती बरोबर त्या पोझिशनला येऊन थांबलेली आहे, बरोबर. म्हणजे काय झालं, हा फोर्स झाला. मग आपल्याला तिथं वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर वर्क डन काय होणार आहे, ह्या बॉडीला तुम्ही काय केलेला आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणजे वर्क डन म्हणजे काय होणार, फोर्स. फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंज झाला, काय चेंज झाला, बॉडीचं काय चेंज झालं त्या ठिकाणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. एका ठिकाणाहून काय झाली, दुसऱ्या ठिकाणी गेली. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना कोणत्या तरी एका दिशेने गेलेली आहे, बरोबर. म्हणजे ज्या दिशेने तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच दिशेने तुमची बॉडी जी आहे तर ती काय झालेली आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह झालेली आहे. म्हणजे काय येणार, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू काय येतो फॉर्म्युला, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, आणि लास्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, पी इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला एखादं जर आपण जर एखाद्या ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या मशीनची जर पॉवर कॅल्क्युलेट करायची म्हटलं तर त्यासाठी काय माहिती पाहिजे, त्या मशीननं केलेलं वर्क ते म्हणजे काय असणार आहे, डब्ल्यू. आणि ते वर्क करण्यासाठी किती टाइम लागला विथ रिस्पेक्ट टू टाइम, ते जर आपल्याला माहिती असेल तर त्या मशीनची आपण काय काढू शकतो, पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे फॉर्म्युले काय आहेत, एकमेकावरती डिपेंड आहेत. हे फॉर्म्युले काय आहेत, एकमेकावरती डिपेंड आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, त्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. मग आता आपल्याला पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टाइम. करा बघू सॉल्व, कोण सांगतोय आन्सर. वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला होता, तर पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला सॉल्व करा बघू. नोटबुक मध्ये सॉल्व करून डायरेक्ट आन्सर सांगा. पाटोळे हा सांगा. ओके, तर आपला डायमेन्शन फॉर्म्युला वर्कचा काय आलेला होता, एल टू एम वन टी रेस टू मायनस टू, हा कोणाचा होता, वर्कचा होता. अपॉन काय आहे ज्यामध्ये टी रेस टू वन. ओके, टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आता बरेच जण म्हणसाल की डिनॉमिनेटर मध्ये पण टाइम आहे आणि न्यूमरेटर मध्ये पण टाइम आहे, हे टाइम एकमेकाला कॅन्सल होत झाले तर हे टाइम एकमेकाला कॅन्सल होत नाही. हा जो टाइम आहे तर हा टाइम एकमेकाला कॅन्सल होत नाही. म्हणजे काय येतो, एल टू एम वन टी रेस टू मायनस, कॅन्सल कधी झाला असता, जर हा जो पॉवर मध्ये टाइम आहे तर तो जर प्लस मध्ये असते पॉवर तर तो टाइम काय झाला असता, ह्यातला एक टाइम आणि तो एक टाइम कॅन्सल झाला असता. पण त्याची पॉवर काय आहे, मायनस आहे, टी रेस टू मायनस टू. टी रेस टू काय आहे, मायनस टू. ओके, तर ह्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुप वरती पाठवलेल्या आहेत. ओके, ह्या ज्या नोट्स आहेत
तर ह्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुप वरती पाठवलेले आहेत, तर ते सर्वांनी नोटबुक मध्ये लिहून काढा. मिळाले का सर्वांना नोट्स? हे हो सर. येस सर. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? आता तुमची ज्यावेळेस आन्सर विचारून क्वेश्चन वगैरे विचारून होतं त्यावेळेस तुमचा माईक जो असतो तो माईक बंद ठेवायचा. बरेच विद्यार्थी माईक चालू ठेवतात आणि परत तुमच्या शेजारचा आवाज वगैरे क्लासमध्ये येतो. शंका विचारून झालं फर्स्ट काय करायचं, तुमचा माईक जो आहे तो बंद करायचा. हा बोला. काल तुम्ही जी पीडीएफ पाठवली सर, ती पूर्ण पीडीएफ लिहायची का त्यातले फक्त डायमेन्शनल फॉर्म्युला? पूर्ण लिहा डायमेन्शनल, सगळ्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये. सर्व डायमेन्शनल फॉर्म्युलेज आहेत, ते फक्त आपण रिव्हिजन घेतलं म्हणजे हे घेतलेलं नव्हतं त्यामुळे आजपासच्या लेक्चर आपण ते फर्स्ट कम्प्लीट केलेलं आहे. तर हा पार्ट सर्वांना समजला, ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही सर. सर्वांना समजलं? तर बघा आता नेक्स्ट जे आहे तर ते काय आहे, टू चेक द सॉरी युजेस ऑफ डायमेन्शन. आता जे आपण या डायमेन्शन फॉर्म्युले बघितलेले आहे, ह्या डायमेन्शनल फॉर्म्युलेज आपल्याला काय चेक करायचं आहे, युज करायचं आहे. मग युज काय आहे, फर्स्ट युज काय सांगितलेला आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. जे काय इक्वेशन दिलेलं आहे तर ते इक्वेशन काय करायचं, चेक करायचं आहे. मग ते चेक करत असताना इक्वेशन जे गिव्हन इक्वेशन जे दिलेलं आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा आपल्या फिजिक्समध्ये जे काही इक्वेशन आहे, तर ते जे इक्वेशन आहे तर ते इक्वेशन आपल्याला काय करायचं, चेक करायचं. म्हणजे फर्स्ट युज काय आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. ह्या डायमेन्शनचा युज करून आपल्याला काय करायचं, ते जे इक्वेशन दिलेलं आहे गिव्हन इक्वेशन, तर ते गिव्हन इक्वेशन आपल्याला चेक करायचं. त्यानंतर सेकंड दिलेलं आहे, टू कन्वर्ट द युनिट. युनिटचं कन्वर्जन करायचं. युनिटचं कन्वर्जन कसं करणार आपण? आता फॉर एक्झाम्पल आपल्याला किलोग्राम मधून ग्रॅम मध्ये करायचं, तर आपल्याला जनरली आपण एस आय प्रिफिक्सचा जो काही टेबल बघितलेला आहे, तर त्या एस आय प्रिफिक्सच्या ह्या टेबलवरून आपण ते कन्वर्जन करू शकतोय. परंतु डायमेन्शनचा युज करून हे जे कन्वर्जन दिलेलं आहे, तर हे कन्वर्जन आपण कशा पद्धतीने करतोय तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि तिसरा ऍप्लिकेशन दिलेला आहे, तिसरा युज दिलेला आहे, टू डिराइव अ फॉर्म्युला. जो काय एखादा अननोन फॉर्म्युला असेल त्यामध्ये, फॉर एक्झाम्पल एक्स ए बी अशा पद्धतीचे जे काही कॉन्स्टंट असतात, तर ते जे कॉन्स्टंट आहेत ते कॉन्स्टंट जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील किंवा जो काय फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला जर डिराइव करायचा असेल, तर तो डिराइव फॉर्म्युला करण्यासाठी आपण काय करणार आहे, डायमेन्शनचा यूज करून तो जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला आपण काय करणार आहे, डिराइव करणार आहे. तर अशा पद्धतीनं ऍप्लिकेशन आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन काय सांगितलं, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आवाज येईल आता? येतोय का? हो येतोय सर. हो सर. सगळ्यांना बोर्ड दिसतोय का? सर दिसतोय, पण त्याच्यावरचं सर काय एकदम क्लिअर दिसत नाहीये. जे स्क्रीनवर आहे तेच बोर्डवर लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं लिहिलेलं नाही. फक्त स्क्रीनवर कसं आहे ते डिराईव्ह केलेलं नाही, तुम्हाला लिहिलेलं आहे, पण बोर्डवर काय करतो ते जे आहे तर ते डिराईव्ह करून दाखवलेलं आहे. ओके, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर तेच तुम्हाला बोर्डवरती आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं काही
नाही. तिचे डिबिन ही पॅन्ट मा मस्त बघा. फर्स्ट काय दिलेलं आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जे इक्वेशन दिलेलं आहे, माइक चालू आहे कोण असतं, कॅश मला येतोय आता काढा. हे इक्वेशन काय दिले, कन्सिडर द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट चे इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ मोशन मध्ये इक्वेशन आहे, ते गतीची इक्वेशन आहेत. त्यामधलं फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इक्वेशन बघा, डेल्टा एक्स इज इक्वल टू पी आय टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन दिलेलं आहे. तर ह्या इक्वेशन काय करायचं, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे कशावरून सांगायचं, जो आपला डायमेन्शनचा यूज करून हा काय करायचा, हे जे इक्वेशन दिलेलं आहे तर हे इक्वेशन करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे चेक करायचं. परंतु त्याच्या अगोदर एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट. त्यानंतर पी म्हणजे काय आहे, तर वेलोसिटी. टी म्हणजे टाइम. अँड ए म्हणजे काय आहे, एक्सेलरेशन. ए म्हणजे काय आहे, एक्सेलरेशन. तर ह्या सर्वांचे आपल्याला काय करायचे, डायमेन्शन फर्स्ट कॅल्क्युलेट करायचे. तर आपण फर्स्ट डायमेन्शन कॅल्क्युलेट करूया, डेल्टा एक्स. डेल्टा एक्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर, त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला काय येणार आहे, एल वन एम झिरो टी झिरो. त्यानंतर सेकंड टर्म आहे आपली फी आय टी. आय हा काय आहे, सफिक्स आहे. जसं आपण फी वन फी टू फी थ्री देतो त्या पद्धतीचा फी आय टीचा डायमेन्शन फॉर्म्युला लिहायचा आहे. डायमेन्शन फॉर्म्युला फी आय टीचा लिहित असताना आपल्याला व्हेलॉसिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला माहिती आहे, एल वन एम झिरो टी रेश टू मायनस वन. आणि टाइमचा डायमेन्शन फॉर्म्युला येतोय टी रेश टू वन. हे जर सिम्प्लिफिकेशन केलं तर काय येत आहे, एल वन एम झिरो टी झिरो. आणि तिसरी टर्म आहे आपली ए टी स्क्वेअर. ए टी स्क्वेअर म्हणजे एक्सेलरेशन इंटू टाइमचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय येणार, ए चा डायमेन्शन फॉर्म्युला एल वन एम वन टी रेश टू मायनस टू. आणि टाइमचा डायमेन्शन फॉर्म्युला टी टू. त्याचं फायनल आन्सर काय येणार आहे, एल वन एम झिरो टी झिरो. हे जर आपण इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर इथं डेल्टा एक्सचा जो डायमेन्शन फॉर्म्युला आलेला आहे तो ह्याच्यामध्ये पुट आउट केला तर काय येणार, एल वन एम झिरो टी झिरो इज इक्वल टू फी आय टी चा जो डायमेन्शन फॉर्म्युला आलेला आहे, एल वन एम झिरो टी झिरो, एल वन एम झिरो टी झिरो प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर एज इट इज. वन हाफ एज इट इज ए टी स्क्वेअरचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आलेला आहे, एल वन एम झिरो टी झिरो, एल वन एम झिरो टी झिरो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जर बघितलं तर दोन्ही साईडला जर आपण बघितलं तिन्ही टर्मचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तर तो कसा आहे, हो कसा आहे, डायमेन्शनल सेम आहे. ह्या तिन्ही टर्मचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. म्हणून हे जे इक्वेशन दिलेलं आहे तर हे गिव्हन इक्वेशन काय आहे, करेक्ट आहे. हे जे गिव्हन इक्वेशन दिलेलं आहे तर हे गिव्हन इक्वेशन काय आहे, करेक्ट आहे. त्यामध्ये स्क्रीनवर पण तेच सांगितलेलं आहे, द डायमेन्शन ऑफ इच टर्म आर सेम, हेन्स द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली
करेक्ट का करेक्ट आहे तर हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन का करेक्ट आहे तर त्याच्या डायमेन्शनल फॉर्म्युला एलएचएस साइडच्या डायमेन्शन आणि आरएचएस साइडचे जे काय डायमेन्शन आहे तर त्या डायमेन्शन काय आहेत करेक्ट आहेत म्हणून काय दिलेला आहे दिलेला गिव्हन फॉर्म्युला जो आहे तर तो दिलेले गिव्हन इक्वेशन जे आहे तर ते दिलेले गिव्हन इक्वेशन काय आहे करेक्ट आहे असं आपण त्याच्यावर काय करू शकतो त्याला सांगू शकतो ओके तर समजले सर्वांना काय अडचण आहे का त्याच्यामध्ये ओके जर काय अडचण नसेल तर आपण इथं